Today we will see first theorems of the Laplace transform, that is first shifting theorems, very IMP. Theorem and problem. Question will ask in that way. State and two first shifting theorem. First shifting theorem. Statement will also ask for examination. Okay. So we'll see it's a statement. What is the statement? Laplace transform of f of t is equal to f of s. Then Laplace transform of e to the power minus a t into f of t is equal to f of s plus a. We will see its proof. Remember that this is a given. L f of t is equal to f of s. This is a given. And this is the definition of Laplace transform. See here, we know that L f of t is equal to integration from 0 to infinity to the power minus st f of dt is equal to f of s. Means what? L f of t is equal to f of s. Apna maahit hai, question t cha form madhe asto, answer s cha form madhe asto. Hi definition of Laplace transform hai. Barobar? Next, then Laplace transform of e to the power minus a t f of t is equal to f of s. Ata baga, itun pude aap tumhala je problems vicharnar ahet. तर ते तुम्हाला प्रॉब्लेम्स याची मेंशन करत नाहीत की हा फर्स्ट शिफ्टिंगनं सोडवा, हा सेकंड शिफ्टिंगनं सोडवा, या प्रॉब्लेमनं सोडवा. तुम्हाला ओळखावं लागेल तर हा प्रॉब्लेम कुठल्या थेरमवरती आहे. इथे सात थेरम्स आहेत. हा थेरम नंबर फर्स्ट, ओके, थेरम नंबर फर्स्ट. असे सात प्रॉब्लेम थेरम्स आहेत, त्याच्यावरती आपला प्रॉब्लेम बघायचा आहे. आणि ते जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला कुठल्याही प्रॉब्लेम्स तुम्हाला नावानं मेन्शन करत नाहीत. तुम्हाला ओळखावं लागेल की हा प्रॉब्लेम ह्याच्यावरती आहे, तर ते ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला मी एक सांगेन हिंट नंतर, पण अगोदर लक्षात ठेवा. आता आपलं सध्या काय प्रूव करायचं आहे, ई टू द पॉवर मायनस ए टी एफ ऑफ टी इज इक्वल टू एफ ऑफ एस, हे आपल्याला प्रूव करायचं आहे या ठिकाणी. मग हे थेरमचं प्रूफ बघूत आपण. प्रूफ बघितल्यानंतर मग आपण त्याच्यावरती एक्झाम्पल पाहायचं, आणि ते एक्झाम्पल कसं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला मी हे प्रूफ झाल्यानंतर सांगेन. सो फर्स्टली वी विल स्टार्ट फ्रॉम डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. बाय डेफिनेशन, बघा आता डेफिनेशन ह्या पण ठिकाणी आपल्याला लागणार. मग म्हणलं तेवढं खूप ठिकाणी आपण डेफिनेशनचा यूज करणार आहे. बाय डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म, बाय डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. What is the definition? Laplace transform f of t is equal to integration from 0 to infinity e to the power minus st f of t dt is equal to f of s. L f of t integration from 0 to infinity e to the power minus st f of t dt means what? F of s. म्हणजेच काय? Laplace नंतर जे काही टर्म आहे ते कुठे लिहायचं? E आणि डी टीच्या मध्ये लक्षात ठेवा. ओके, सो वी विल रिक्वायर्ड एल ई टू द पॉवर मायनस एट इज इक्वल टू एफ. व्हॉट इज युअर रिक्वायरमेंट? एल ई टू द पॉवर मायनस एट एफ ऑफ टी इज इक्वल टू एफ ऑफ एस. हेन्स सो इन्स्टेड ऑफ दिस एफ ऑफ टी एल, इथे दोन डिफरन्स बघा, दोघांमध्ये काय डिफरन्स आहे. ओके, एल एल इथे एफ ऑफ टी, इथे काय आहे? ई टू द पॉवर मायनस ए टी एफ ऑफ टी. म्हणजे आपण ही टर्म घेऊता आणि ही टर्म इज इक्वल टू हे आपल्याला प्रूव करायचं आहे. ओके, सो तर इथं जे एफ ऑफ टी आहे ते इथे लिहा. इथे काय मग आपलं रिक्वायरमेंट? ई टू द पॉवर मायनस ए टी एफ ऑफ टी.
मग याची डेफिनेशन अशा प्रकारे आहे. मग याची डेफिनेशन काय येईल, 0 टू इन्फिनिटी ई टू दी पॉवर मायनस एस टी अँड हेअर डी टी. सी हिअर व्हॉट इज द डेफिनेशन, लॅपलास नंतर जे काही फंक्शन दिलेलं आहे ते कुठे लिहायचं, ई आणि डी टीच्या मध्ये. ओके, मग लॅपलास नंतर जे काही दिलेलं आहे पूर्ण, तिथं काय ई टू द पॉवर मायनस ए टी इंटू एफ ऑफ टी आहे, मग लॅपलास नंतर जे काही दिलेलं आहे ते कुठे लिहायचं, ई आणि डी टीच्या मध्ये. मग काय इथं, ई टू द पॉवर मायनस ए टी इंटू एफ ऑफ टी. हेअर वी हॅव अप्लाइड द डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म फॉर दीज टर्म्स. सो हेअर एल एफ ऑफ टी इज व्हॉट, 0 टू इन्फिनिटी ई टू द पॉवर मायनस एस टी एफ ऑफ टी डी टी. सो ई टू द पॉवर लॅपलास ऑफ ई टू द पॉवर मायनस ए टी एफ ऑफ टी इज व्हॉट, 0 टू इन्फिनिटी ई टू द पॉवर मायनस एस टी ई टू द पॉवर मायनस ए टी डी टी. सो आफ्टर दॅट इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी, हेअर बेस इज सेम. ओके, हेअर बेस ई इज सेम, सो ॲडिशन ऑफ इट्स पॉवर इज पॉसिबल. ई टू दी पॉवर मायनस एस टी ई टू दी पॉवर मायनस ए टी एफ ऑफ टी इंटू डी टी. ओके, सो आफ्टर दॅट इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी ई टू दी पॉवर मायनस इज, दिस मायनस इज कॉमन, सो वॉट विल गेट, एस प्लस ए इंटू टी एफ ऑफ टी इंटू डी टी. इज इक्वल टू, वॉट इज दिस, लैपलास ट्रांसफॉर्म ऑफ ई टू द पावर माइनस ए टी एफ ऑफ टी, कॉन्सेंट्रेट ऑन दिस डेफिनेशन. सी ई टू दी पॉवर माइनस एस टी, जीरो इंटीग्रेशन 0 टू इन्फिनिटी ई टू द पॉवर माइनस एस टी एफ ऑफ टी डी टी, इट्स आंसर इज व्हाट, एफ ऑफ, यस, दिस इज अ डेफिनेशन ऑफ लैपलास ट्रांसफॉर्म. रिमेंबर दैट इज वेरी वेरी इंपॉर्टेंट स्टेप. इंटीग्रेशन फ्रॉम 0 टू इन्फिनिटी ई टू द पॉवर माइनस एस टी एफ ऑफ टी डी टी मीन्स व्हॉट, एफ ऑफ यस. म्हणजेच काय बघा, जर इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी असेल ई टू द पॉवर मायनस एस टी एफ ऑफ टी डी टी असेल, एफ ऑफ एस म्हणजे ईच्या पॉवरमध्ये जे मायनसमध्ये आणि टीमध्ये आहे, लक्ष द्या, ईच्या पॉवर असं जर असेल असं जर असेल हे पूर्ण इंटिग्रेशन, आणि याचा आन्सर काय येतं, मग एफ ऑफ एस म्हणजे ईच्या पॉवरमध्ये मायनस आणि टीच्या मध्ये जे काय आहे ते लिहावं लागतं आपल्याला. इथं एफ ऑफ जे काय असेल ते इथे एस आहे म्हणून एस लिहिलं आपण. त्याचप्रमाणे इथं पहा, इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी सेम कन्सेप्ट, ई टू द पॉवर मायनस टी एफ ऑफ टी डी टी मीन्स व्हॉट, बाय डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. त्यासाठी सांगितलं डेफिनेशन खूप महत्त्वाचा पार्ट आहे, स्टँडर्ड फॉर्म्युले ऑफ लॅपलास इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. ई टू द पॉवर मायनस एस टी एफ ऑफ टी डी टी इज इक्वल टू व्हॉट, एफ ऑफ यस. मग इथं पण कंपेअर करा तुम्ही, 0 टू इन्फिनिटी, 0 टू इन्फिनिटी ई टू द पॉवर, ई टू द पॉवर मायनस हेअर मायनस एफ ऑफ टी डी टी डी टी. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देम, हेअर यस, व्हॉट इज हेअर, यस प्लस ए. सो इट्स आन्सर इज एफ ऑफ यस. वाय इट इज, बिकॉज ऑफ डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. सो बाय डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म हिअर यस, सो इट इज एफ ऑफ एस. सो हिअर एफ ऑफ हिअर यस प्लस ए, सो इट्स आन्सर इज अल्सो एफ ऑफ यस प्लस ए. सो दिस इज अ रिक्वायर्ड प्रूफ. ओनली थ्री स्टेप्स, 1, 2, 3, देर आर ओनली थ्री स्टेप्स, विदिन दिट थ्री स्टेप यू विल गेट इट्स आन्सर. सो आई अगेन रिपीटिंग, दिस इज द डेफिनेशन ऑफ लैपलास ट्रांसफॉर्म. वी रिक्वायर्ड दिस टर्म, वाई आई एम टेकिंग दिस, बिकॉज ऑफ हेयर वॉट इज द प्रूफ, ई टू द पॉवर माइनस ए टी एफ ऑफ टी इज इक्वल टू वॉट, एफ ऑफ एस. सो बिकॉज ऑफ दैट आई एम टेकिंग हेयर
ई टू दी पॉवर मायनस ए टी एफ ऑफ टी, मी हेच कशामुळे घेतलेलं आहे तर मला हे इज इक्वल टू आपलं जे काय प्रूफ आहे ते प्रूव करायचं, त्यासाठी मी हे टर्म घेतलेलं आहे. आता याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा डेफिनेशन होते पाहिजे. लॅपलास ऑफ एफ ऑफ टी याचा आन्सर काय येतं, 0 to ∞ ई टू द पॉवर मायनस एस टी एफ ऑफ टी डी टी. हे कशामुळे आलं, डेफिनेशनमुळे. सो लॅपलास ऑफ ई टू द पॉवर मायनस ए टी एफ ऑफ टीचा आन्सर काय येणार, 0 to ∞ ओके ई टू द पॉवर मायनस एस टी डी टी. आणि लॅपलास नंतर जे काय आहे ते कुठे घेतो आपण, ई आणि डी टीच्या मध्ये घेतो. लॅपलास नंतर जे काय आहे ते कुठे घ्यायचं आपण, ई आणि डी टीच्या मध्ये, ई टू द पॉवर मायनस ए टी एफ ऑफ टी. तो 0 to ∞ हेअर बेस इज सेम, ई टू द पॉवर मायनस एस टी ए टू द पॉवर मायनस ए टी एफ ऑफ टी डी टी. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to ∞ ई टू द पॉवर माइनस, सो वॉट इज हेअर, एस प्लस ए आणि हेअर इट इज कॉमन एफ ऑफ टी डी टी. सो दिस इज ऑल्सो डेफिनेशन, दिस होल कन्सेप्ट इज ऑल्सो डेफिनेशन, रिमेंबर दॅट. सी हेअर ए इम्प्लाइज बी, बी इम्प्लाइज सी, दिस इज अ होल डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to ∞ ई टू द पॉवर माइनस एस टी एफ ऑफ डी टी, इट्स आंसर इज एफ ऑफ एस. हेन्स इंटिग्रेशन फ्रॉम 0 to ∞ ई टू द पॉवर माइनस एस प्लस ए टी एफ ऑफ टी डी टी, इट्स आंसर इज वॉट, एफ ऑफ एस प्लस ए. सो दिस इज अ फाइनल प्रूफ ऑफ फर्स्ट शिफ्टिंग थेरम. सो इम्पॉर्टंट थिंग इज दैट व्हेन इट इज यूज्ड, मीन्स फर्स्ट शिफ्टिंग थेरम कधी यूज करायचा, याच्या असं तुम्हाला एक्झाममध्ये म्हणत नाही की सॉल्व दिस एक्झाम्पल डिपेंड्स ऑन फर्स्ट शिफ्टिंग थेरम. तुम्हाला डायरेक्टली सॉल्व द एक्झाम्पल असेल, त्या ठिकाणी तुम्हाला ओळखायला की हे फर्स्ट शिफ्टिंग थेरम कसं ओळखायचं. तर लक्षात ठेवा, लॅपलास नंतर एक ई एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि ईच्या मल्टीप्लायमध्ये टी, टी मीन्स वॉट, एनी फंक्शन ऑफ टी. फॉर एक्झाम्पल असं विचारलं, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ ई टू द पॉवर मायनस टू टी इन टू साईन थ्री टी. आता याचं लॅपलास आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला काढता येईल का, नाही. तर लॅपलास ऑफ ई टू द पॉवर मायनस टू टी काढता येतं आपल्याला सेपरेटली, लॅपलास ऑफ साईन थ्री टी सेपरेटली काढता येतं. पण ही जेव्हा दोन मल्टीप्लायमध्ये असतील तेव्हा कसं करायचं, मग त्यासाठी स्टँडर्ड फॉर्म्युला आहे का, नाही. त्यासाठी आपल्याला अशा वेळेस फर्स्ट शिफ्टिंग थेरम आपल्याला यूज करावं लागेल. फर्स्ट शिफ्टिंग थेरम साठी काय रिक्वायरमेंट आहे, वी रिक्वायर्ड फर्स्ट एक्सपोनेन्शियल फंक्शन अँड अदर एनी फंक्शन ऑफ टी. मीन्स व्हॉट, वन फंक्शन इज एक्सपोनेन्शियल फंक्शन, अदर फंक्शन इज टी, देन हॅव टू यूज इट्स अ फर्स्ट शिफ्टिंग थेरम. ओके, सो क्वेश्चन विल आस्क इन दॅट वे फॉर एक्झामिनेशन, स्टेट अँड प्रूव द फर्स्ट शिफ्टिंग थेरम. देन देर इज नीड टू राईट डाऊन दिस स्टेटमेंट. This is what, how to remember the statement, Laplace transform of f of t is equal to f of s. So this is a first, this is the definition of Laplace transform. Then you have to prove that Laplace transform of e to the power minus a t f of t means what, f of s plus a. So this is a given and you have to prove this. Then another jo part hai to apnala prove karaycha asto, and tya agodar cha part hi apnala dilela asta. And he ka hai definition, definition kas ka hai, a implies b, b implies c. मीन्स वॉट, एल एफ ऑफ टी मीन्स वॉट, एफ ऑफ एस. लक्षात ठेवा सगळं, हा हे इज इक्वल टू हा, हिच तो डेफिनेशन आहे, हे इज इक्वल टू हिच तो डेफिनेशन आहे, हे इज इक्वल टू हे. मीन्स वॉट, ए इम्प्लाइज बी, बी इम्प्लाइज सी, मीन्स वॉट, ए इम्प्लाइज सी. मीन्स शॉर्टली, एल एफ ऑफ टी मीन्स वॉट, एफ ऑफ एस. ओके, सो दिस इज अ डिटेल एक्सप्लेनेशन अबाउट द फर्स्ट शिफ्टिंग थेरम, विल सी इट्स प्रॉब्लेम्स. सो दिस इज द स्टेटमेंट, दिस स्टेटमेंट इज व्हेरी आय एम पी to solve the problems. E to the power minus a t f of t is what, f of s plus a. Okay, we will see example number first. Laplace transform of e to the power minus 2t into t to the power 3. आता याचं लॅपलास आपल्याला काढायचं आहे. कसं काढणार लॅपलास असं, आता आपल्याला माहीत आहे लॅपलास ऑफ ई टू द पॉवर मायनस टू टी माहीत आहे सेपरेटली. ओके, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ ई टू द पॉवर मायनस टू टी काय येतं, वन अपॉन एस प्लस टू. लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी क्यूब काय येतं, थ्री फॅक्टोरियल डिवायडेड बाय एस टू द पॉवर फोर. ह्याप्रमाणे टी टू द पॉवर एन मीन्स वॉट, एन फॅक्टोरियल बाय एस टू द पॉवर एन प्लस वन.
and e to the power minus 2t means what? E to the power minus 2t, at means what? 1 upon s plus a. But if there is separate term, you can find its Laplace in that way. Also, if there is t to the power n, you can find its Laplace term in that way. But both are in multiply. Then how to find its Laplace transform? For this, you have to apply the first shifting theorem. What is the first shifting theorem? Why you are applying first shifting theorem? Because here is any function of t and in multiply e. So because of that, apply the first shifting theorem. मुझे first shifting theorem पे apply करायचा e and तिच्या multiply मध्ये जरा t असेल तर first shifting theorem आपण apply करायचा असतो. Laplace transform of e to the power minus a t into f of t is equal to f of s plus a. This is a first shifting theorem. First shifting theorem. Okay, so compare this. Its answer is f of s plus a. So Laplace transform of e to the power 2t into t cube. Its answer is also in the form of f of s plus a. Okay, so for this f of s plus a, we required f of s. तर बघा आपला f of s plus a फाइंड आउट करायचा आहे. ओके, तर f of s plus a इथं काय येईल? आता हे झालं स्टँडर्ड थेरम. आता याचा आपला पर्टिक्युलर एक्झाम्पल साठी काय करायचं? f of s plus a काढायचा आपल्याला. मग f of s plus a साठी अगोदर आपल्याला f of s काढावं लागेल. लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाची गोष्ट. f of s plus a साठी अगोदर आपल्याला f of s काढावं लागेल आणि याचा आन्सर आपण इथं लिहिणार आहोत. आपण दोन स्टेपमध्ये आन्सर आहेचं. ओके, तर मी तर रफ कॅल्क्युलेशन करतो या ठिकाणी. ठेव का, आपल्याला माहित आहे डेफिनेशन. ओके, सो दिस इज अ रफ कॅल्क्युलेशन. लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी इज व्हॉट? एफ ऑफ एस. ओके, एफ ऑफ टीचं लॅपलास काढल्यानंतर काय भेटतं? एफ ऑफ एस. हे कशामुळं? आपल्याला डेफिनेशनमुळं भेटतं. बरोबर आहे. मग हे कम्पेअर करा. ठेव का, हे ई ई, मग एफ ऑफ टी, टी म्हणजे काय इथं? टी क्यूब. बरोबर आहे का? हे ई ई, एफ ऑफ टी म्हणजे काय इथं? टी क्यूब. ओके, तर आता आपल्याला एफ ऑफ टीचं लॅपलास काढलं की एफ ऑफ एस भेटतंय. ओके, सो लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ, कम्पेअर दिस, ई इज वॉट? ई टू द पॉवर 2t टू द पॉवर 8t. एफ ऑफ टी काय माहितं? एफ ऑफ टी इज द टी क्यूब. मग याचं लॅपलास काय येतं? याचं लॅपलास कसं काढायचं? स्टँडर्ड ऑफ फंक्शन काय? टी टू द पॉवर एन मीन्स व्हॉट? एन फॅक्टोरियल बाय एस टू द पॉवर एन प्लस वन. सो थ्री फॅक्टोरियल डिवायडेड बाय थ्री प्लस वन, दॅट इज फोर. आणि आपल्याला माहीत आहे हे एफ ऑफ टी झालं. हे कम्पेअर केल्यानंतर बाय एफ ऑफ टी, एफ ऑफ टी, एफ ऑफ टी काय झालं? टी क्यूब. याचं लॅपलास काढल्याने काय भेटतं आपल्याला? एफ ऑफ एस भेटते. म्हणजे आपल्याला एफ ऑफ एस भेटलं. मग एफ ऑफ एस काय इथं? थ्री फॅक्टोरियल डिवायडेड बाय एस टू द पॉवर फोर. मग हे थेरम काय सांगतो? एफ ऑफ एस मध्ये ज्या ज्या ठिकाणी एस आहे त्या ठिकाणी फक्त ए करायचं. आता ए का आहे तो प्रश्न आहे. कम्पेअर करा मग काय? लॅपलास, लॅपलास हे दिलेला प्रॉब्लेम, हा थेरम. ई टू द पॉवर मायनस टू टी, ई टू द पॉवर मायनस ए टी. सो व्हॉट इज ए हिअर? ए इज द टू. ओके, जे मायनस मध्ये आणि टी मध्ये असते ती ए असते. जे मायनस मध्ये आणि टी मध्ये जे काय इथं? टू. मग ए ची व्हॅल्यू किती आहे? टू. मग एफ ऑफ एस किती आहे आपलं? एफ ऑफ एस आहे थ्री डिवाइड बाय थ्री फॅक्टोरियल डिवाइड बाय एस टू द पॉवर फोर. मग हे थेरम काय सांगतो? फक्त एफ ऑफ एस मध्ये, एफ ऑफ एस तर हे झालं, एफ ऑफ टी चले आपल्यास म्हणजे एफ ऑफ एस, एफ ऑफ एस मध्ये हे जे काय एस च्या ठिकाणी काय करायचं? हा ए नंबर ऍड करायचं. म्हणजेच काय होणार? थोडक्यात थ्री फॅक्टोरियल ऍड करायचं. कॉन्स्टंटमध्ये काय करायचं नाही, हे एफ ऑफ एस आहे आपलं. एफ ऑफ एस मध्ये काय करायचं? तो ए नंबर ऍड करायचा. ए नंबर किती येतं? टू आहे. प्लस करायचं असतो बरं का? मायनस असेल तर येतं. इथं पण मायनस आहे, इथं पण मायनस, मायनस इथं काय केलं? आपण प्लस केलं. इथं मायनस तरी पाहुणं काय येणार? एस प्लस टू. टू म्हणजे कुठलं घेतलं? हे ए. सो दिस इज द थ्री फॅक्टोरियल. थ्री फॅक्टोरियल म्हणजे व्हॉट? थ्री इंटू टू इंटू वन डिवायडेड बाय एस प्लस टू. सो सिक्स डिवायडेड बाय एस प्लस टू. सो हेअर लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ e to the power minus 2t into t cube 6 divided by s plus 2. So today we have seen
फर्स्ट शिफ्टिंग थ्योरम एंड इट्स फर्स्ट प्रॉब्लम्स। सो अगेन वी विल सी सम मोर एग्जाम्पल डिपेंड्स अपॉन दिस फर्स्ट शिफ्टिंग थ्योरम इन नेक्स्ट लेक्चर।